लाडू अपला भर गुनवा उत्तम पादीर लोभीवाड़ी संग पादीर की पर आपा बंगारे नालेवाड़ी मंसर अपला लय दिल दान्याने कपड़े टीम ची छान याने कपड़े टीम ची छान त्याचे करण झालत पैर त्याचे करण झालत पैर। धन्यवाद डीजे मास्टर। या ठिकाणी आपण सामना पाहतोय सी ग्रुप मधला सेकंड सामना तुम्ही पाहू शकाल तिसरा सामना जबरदस्त झेंडेवाडी विपक्ष त्यांना फाइट करेल पोंडेवाडी तो नक्कीच चार षटकांचा सामना जबरदस्त तुम्ही पाहू शकाल नक्कीच सामन्याला सुरुवात होते अबळसा पोंडेवाडी टीमचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आकाशला अबळसा पहिला आदरा पहिला मुतखडा बाजूला होतोय झेंडेवाडी टीमचा अबळस परताला परताव लागेल बाणूदासला संतोष शेंडे ऑलराउंडर खेलाडू अपला भर गुणवान। नकेश धन्यवाद पहिल्या बॉल वरती नकेश पहिल्या विकेटचा पतंग भारदस लेवल स्पर्धा पण लागलाय नकेश अबळस तुम्ही पाहू शकाल वाईट चेंडू खराब चेंडू अबळस संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय गोलंदाज पाहू शकाल पोंडेवाडी टीमचा आकाशला चार षटकांचा सामना आहे पहिलं स्लॉग ओव्हरचं षटक पहिलं पिवनचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय सागर या सॉरी आकाश अबळस कोल्या टप्प्याचा चेंडू होता मिड विकेट रिझन मध्ये हा चेंडू फेकून दिलाय दोन धाबा सहज रीतीने कम्प्लीट केल्यात दोन धाब्याच्या मदतीने धनाजी मात्र आपलं स्वतःच खातं ओपन केलं जात आहे अकाउंट ओपन करतोय या दोन धाब्यांना दोन धाब्याच्या मदतीने दहा संघ धाबल काबरती तुम्ही पाहू शकाल तीन धाबा तर अबळस पहिलं सत्र चालू असताना झेंडेवाडी संघ तुम्ही पाहू शकाल बॅटिंग साठी सज्ज झाला पुन्हा एकदा धनाजी नवसंघला तुम्ही पाहू शकाल कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नरेजी शेंडे यांना तुम्ही पाहू शकाल नवसंघ एंड वरती यावेळेस मात्र चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा लेग स्टिक च्या बाहेर आणि हा वाईट चेंडू एकदा ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती नवसंघ धाबल का वरती तुम्ही पाहू शकाल चार धाबा पहिलं स्लॉगवरचं षटक आहे लगेच एक चांगली फलंदाजी या दोन्ही बॅट्समॅनला करावीच लागेल एक चांगली सुधारणा या बळस मात्र चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय धनेजीच्या बॅट मधन हा षटकार रन्स मिळतील सा धन्यवाद डीजे मास्टर या ठिकाणी मात्र आकाशवती हालात चढवलाय या धनाजीना स्क्वेअर लेकर रिझन मध्ये षटकार दाखवलाय या बळस मात्र पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू या बळस पंच आम्हाला सांगतील नक्कीच ताकदीचा वापर या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालाय चेंडू या बळस निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा डिसिजन आमच्याकडे येईल तर नक्कीच आम्हाला सांगतील या वेळेस
यस षटकार है नक्की षटकार मात्र आलाय धनाजी बैट मधन बैक टू बैक दुसरा षटकार एक चांगली बैटिंग पाला मिलते बैक टू बैक दोन षटकार मात्र हैंड हैंडसम वन डिश लॉन्ग रीजन मधन हा ये बैक टू बैक तीसरा षटकार डीजे मास्टर याडकांनी पहिल्या पिवांच्या षटकांमध्ये अतिशय वेगवान असा गोलंदाज आकाशवरती याला चढवला जातोय बॅक टू बॅक तीन षटकार दाखवलेत यावेळेस धनाजीचा विकेट मात्र खूप महत्वाचा आहे यावेळेस कोल्हे टप्प्याचा चेंडू होता तर नगेज थोडासा मिसफिल्डिंग पाहायला मिळाली नक्कीच मिड विकेट रिजन मध्ये गणेश सागर शतरक्षक आहे दोनच सॉरी सिंगल धाव फक्त मिळेल या सिंगलच्या मदतीने धाव संख्या डबल कपाती तुम्ही पाहू शकाल वाऱ्याच्या वेगाने 23 धावा खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते धनाजीचा बॅट ना धनाजीच्या बॅट मधून तीन षटकार देखील पाहिले यावेळेस पुन्हा एकदा डीप फाइन लेग मध्ये चेंडूला पाठवून दिलाय शेवटच्या बॉल वरती येतोय हा चौकार नरेच्या बॅट मधला कुमार धुमने खोपोली गावचा जनार्दन थोरट टीमचा पाणी पादीर बॅटर आमचा सचिन बांगारे आर्मी मॅन विला सिरगुटे आहे बॅटमन त्यांचा क्रिकेट जोकी प्राण त्यांचा क्रिकेट जोकी प्राण या रायगड जिल्ह्याची शान खरगत शहराचा सन्मान धन्यवाद डीजे मास्टर पहिल्या ओव्हर मध्ये दाबा आल्यात तर म्हणजेच झेंडेवाडी टीमच्या अफलातनाची बॅटिंग धनाजी आणि नरेश शेंडेची यावेळेस तुम्ही पाहू शकाल 27 धावा एक चांगली बॅटिंग दोन्ही बॅट्समनच्या बॅटमधनं पाहायला मिळाली खास करून धनाजी हाईट कम फाईट ज्यादा यावेळेस तुम्हाला पाहायला मिळते यावेळेस गणेश पाहतोय षटक क्रमांक दुसरा पहिलाच बॉल व्हाईट फेकला जातोय स्वेअर चेंडू खराब चेंडू एकदा बॅटेंड केली जाईल स्कोर कार्ड वरती धाबा तुम्हाला नक्कीच मोजावा लागतील कारण पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आला तर 27 धाबा आणि एक ऍड केली जाईल 28 धाबा यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटकाच्या खेळण्याच्या नादामध्ये खूप चांगली शतरक्षक मात्र गणेशला यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिली ओव्हर म्हटली तर अतिशय खराब अशी गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली 6 बॉल वरती 27 धाबा कुठल्या तर म्हणजे झेंडेवाडी टीमच्या दोन्ही फलंदाजाने यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटक्याच्या खेळण्याच्या नादामध्ये वारंवार मात्र हा बीट होतोय गो फलंदाज धनाजी कारण धाबा मात्र आल्यात धनाजीच्या बॅट मधन यावेळेस पुन्हा एकदा अव्यच्या विरोधात खेळतोय धनाजी यावेळेस आबा मात्र बॅटिंग साईडच्या विरोधात आहे नक्कीच षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर सर पाहतो यावेळेस चेंडू फाईन लेग रिझन मध्ये बिडकवून दिला जातोय नक्कीच दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करला जातोय यावेळेस गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धाबा कम्प्लीट तर दोन धाब्याच्या मदतीने धावसंख्या डबल कपवरती अजून दोन पट सरकेल 30 धाबा नक्कीच 15.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावरती धावा मात्र नोंदवल्यात एक चांगली बॅटिंग धनाजीच्या बॅट मध्ये मला पाहायला मिळते नक्कीच सामना देखील खूप महत्वाचा आहे तुम्ही सामना युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेत आहेत तर नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती केली जाते गणेश मात्र खूप चतुर याची गोलंदाजी करतोय नक्कीच एक चांगली गोलंदाजी यापुढील देखील दोन षटकात तुम्हाला चांगले पेकावे लागतील
खरं तुम्ही विचार केला तर धावा मात्र खूप जास्त आहेत यावेळेस चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये चांगला झेल टिपला जातोय. आकाश मात्र खूप वेगाने आलाय त्या झेल वरती आणि या लागणारा पहिला धक्का झेंडेवाडी टीमला दाना ज्यावेळेस होईल बाद. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी एक चांगला झेल टिपलाय आकाशने एक चांगला मोठा मासा गळाला सापडलाय. यावेळेस मात्र स्ट्राइक एंड वरती तुम्ही पाहताय कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष नरेश शेंडे. यावेळेस सटाडमॅन रिजन मध्ये चेंडूला बघता कट केलाय. यावेळेस चेंडू निघून जाईल कार्पेटच्या साहाय्याने जमिनीला गुदगुल्या करीत हा दमदार चौकार. संघाच्या नावाची चर्चा गाजे गावागावात. संदेश बंगाले संघाचा फलंदाज संघामध्ये त्याला लयो मान. गणेश पारधी बॅटर आमचा गातो टीमचे लय गुणगान. संघाची एक दुट पाहू मी भले भले त्यांना करती सलाम. दत्ता लोभी आहे बॅटमन विलस दिलगुट्या आहे बॅटमन. तिचा क्रिकेट जीव की प्राण त्यांचा क्रिकेट जीव की प्राण. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी नक्कीच दोन षटकांचा खेळ संपलाय तर दोन षटकांच्या अवधी धावसंख्या धावपळकापती एक बाद 34 34 धावा तर 17.00 च्या सरासरीने धावसंख्या धावपळकावरती गाठली आहे. मी म्हणेन झेंडेवाडी टीमने यावेळेस 12 बॉलवरती 34 धावा बनवल्यात. 50+ धावा केल्या जातील का? कारण तुम्ही विचार केला तर कालच्या दिवसात कुठल्याही प्रकारच्या 50+ धावा केलेल्या नाहीयेत कुठल्याही टीमने. यावेळेस झेंडेवाडी टीम करेल का? 12 झेंड्यावरती 34 धावा कुठल्यात कुठपर्यंत मजल मारतोय धावांचा डोंगर उभारतोय आपल्या टीमसाठी. फलंदाज मात्र यावेळेस आपण पाहू शकतो स्ट्राइक एंड वरती योगेश. यावेळेस षटक क्रमांक 3 आपण पाहू शकाल पोंडेवाडी या संघाचा. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट राऊंड ओवर द विकेट सॉरी राईट ऑफ द विकेट योगेशला पाहू शकाल. तर बघा इथे गोलंदाज सुद्धा योगेश आहे आणि फलंदाज सुद्धा योगेश आहे. तर कुठल्या सॉरी सचिन तर नक्कीच सचिनला पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना यावेळेस मात्र मोठा फटकाच्या केलनाच्या नादामध्ये डॉट चेंडूची समाप्ती निर्धाव चेंडूची समाप्ती. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू तुम्हाला दाखवता येणार नाही. तर बघा इथं युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बॅटची एज समजणार नाही. तुम्हाला धावचीची संधी नक्कीच आम्ही सांगू इच्छितो पण यावेळेस बॅटची एज आमच्या कॅमेरामॅन आम्हाला सांगतात त्यावेळेस ती समजणार नाही कारण आपल्याकडे अल्ट्राटेज लावलेला नाहीये. तुम्ही इंटरनॅशनल मध्ये अल्ट्राटेज बघता पण त्यावेळेस नक्कीच त्यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती. तर नक्कीच पहिला बॉल होता पहिल्या बॉल वरती नक्कीच डॉट चेंडू यष्टीरक्षकाने अपील देखील केली होती परंतु पंच आम्हाला सांगतात त्यावेळेस डॉट चेंडू आहे. नक्कीच षटकातला पहिला बॉल टाकलाय. नक्कीच कोंडेवाडी विपक्ष गतीपथावर असताना सचिन या गोलंदाजाचा पंच आपण सामनाच मेटअप करायचंय. नक्कीच सचिनला पाहतो यावेळेस
स्ट्राइक एंड वरती योगेश झेंडूवाडी टीम चाहस मात्र चेंडू बराज काल हवे मध्य है एक चांगला जेल टीपला जो है दुसरा बॉल वरती यश प्राप्त करते सचिन परताप लगे योगेश फलंदाज बाद दोन यश मात्र मिळाला झेंडूवाडी टीम सचिन ने दुसऱ्या बॉल वरती विकेट चा पतंग केलाय स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल झेंडूवाडी टीम चा उकमाचा एक्का मन ओळखला जाणारा यावेळेस नरेश शेंडला तुम्ही पाहू शकाल कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन त्यांच्या माध्यमातून यावेळेस बॅटची एज लागते यावेळेस मात्र स्वतःहून निघणार फलंदाज नरेश शेंडे आणि याला लागणारा मोठा मासा गळाला सापडलाय सचिनला बॅक टू बॅक दुसरा धक्का नरेश शेंडेच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद नरेश शेंडे अनेक मोठा मासा गळाला सापडलाय नरेश शेंडे मात्र यावेळेस बाद झालाय यावेळेस नवका फलंदाज मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय कैलास यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा ओसळी घेतोय कैलासला मात्र यावेळेस समजत नाहीये प्रत्येक बॉल फेस करण्याचा प्रयत्न करतोय परंतु गोलंदाज तेवढा चाणाक्ष आहे कारण त्याने नरेश शेंडेचा विकेट प्राप्त केलाय आणि त्याच्यानंतर योगेशने सुद्धा बाद करण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाज तगडे होते तर दोन्ही फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवलाय गोलंदाज सचिन यावेळेस मात्र बॉल आवेत बराच उशीर आहे यशची रक्षक थोडासा राजा होता पण त्यावेळेस नक्कीच थोडासा बंबल पाहायला मिळाला गैर कॅच मात्र गॅदर करता आलेले नाहीये तर नक्कीच दोन धाबा या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाल्या हरकत नाहीये झेल मात्र टिपाची होती तर नक्कीच झेल न टिपता दोन धाबा तुम्हाला मिळाल्यात दोन धाब्याच्या मदतीने दसंख्येचा पलका वरती जीवदानाचा फायदा उठवेल का हा कैलास परत 36 धाबा काय गोलंदाजी केली आहे यस सचिन मी तर म्हणेन व्हेरी गुड बॉलिंग सचिन या गोलंदाजी यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फेकून दिलाय आकाशसारखा क्षेत्ररक्षक आहे चुकी तर अजिबात होणार नाहीये यावेळेस धावजीची संधी तर पंच आम्हाला यावेळेस सांगतील दोन धाबा यस दोन धाबा आहेत षटक क्रमांक तिसरा जमलाय तर तीन षटकाच्या अवधी दसंख्या दापलकापती तुम्ही जर पाहिली आहे अतिशय चांगली आणि तगडी झेंडूवाडी टीमची यावेळेस तुम्ही पाहू शकाल चार बाद 38 38 धाबा ओवर द डिझे धन्यवाद जीजे मास्टर या ठिकाणी खूप चांगली बॉलिंग केली आहे मी म्हणे ना सचिन
तीन षटकांचा खेल संपलाय. तीन षटकाच्या अवधी धावसंख्या 10 फलकावरती तुम्ही पाहू शकाल. 38-38 धावा चार गड्याच्या मोबदल्यात. तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी सचिनने मात्र केली आहे. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी. मी तर म्हणेन फक्त आणि फक्त चार धावा खर्च केल्यात आणि दोन विकेटचा पतंग देखील मिळवलाय. 6 बॉल वरती 4 धावा खर्च आणि दोन विकेटचा पतंग. तर नक्कीच शेवटचं षटक अंतिम षटक या सत्रातला. यावेळेस चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या वरने येतोय. महेश त्यावेळेस समजत नाहीये. तर नक्कीच महेश आमचे वर्ग मित्र असतील. झेंड्यावरती टीम त्यावेळेस आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड वरती त्याने पहिला बॉल खूप चांगला फेकलाय. राहुलला पाहतोय. पहिला बॉल डॉट. खूप चांगली सुरुवात आपल्या टीम साठी. धावसंख्या धावपळकावरती 38-38 धावा. यावेळेस मात्र आल्या आल्याच मात्र इरादे स्पष्ट करण्याचा विचार केला होता. परंतु इतशी चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या डोक्याच्या वरण गणेशच्या डोक्याच्या वरण येतोय. यावेळेस झेंड्यावरचा ब्रँड दाखवतोय महेश षटकार. महेश ना आल्या आल्याच मात्र आपला इरादे स्पष्ट करतोय. मी अगोदर तुम्हाला म्हटलं होतं आमचे वर्ग मित्र आहेत त्याच्यामध्ये नक्कीच क्रिकेटची गुणवत्ता नक्की टाचून टाचून भरलेली आहे. यावेळेस दुसऱ्या बॉल वरती षटकार आलाय. राहुल वरती आला. यावेळेस मात्र कव्हर स्लिपला नक्कीच बॉल अपे मध्ये उडवला होता. नक्कीच वन बाउन्स शेवटच्या मुवमेंटला बॉल अडवला जातोय. तर दोन धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. तिसरी सुद्धा धाव या ठिकाणी पाता पाता कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर तीनच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती तुम्ही पाहू शकाल. झेंडेवाडी टीमचा 47-47 धावा. एक अफलातून फलंदाजी झेंडेवाडी टीमचे सर्व फलंदाजाने केली आहे. खास करून धनाजी ज्याने तीन षटकार दाखवलेत. मात्र आजच्या दुसऱ्या दिवसात ज्याने बॅक टू बॅक तीन षटकार दाखवलेत हॅट्रिकची संपादित देखील करतो. यावेळेस एकदा मिडऑन रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. धावतीची संधी आहे. यावेळेस फलंदाजाने एरलाय. सर्व पंचाने मात्र वेळेस बघितलंय. बाद आहे यावेळेस लागणारा पाचवा अधरा. डीजे मास्टर यावेळेस नवका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सत्यवनला पाहू शकाल. यावेळेस कैलास मात्र नक्कीच पाचव्या क्रमांकावरती गेलाय आणि कैलासने मात्र एक चांगली कामगिरी सुद्धा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळते. यावेळेस मात्र गुडघाटेक तमाशा देख. यावेळेस मात्र नक्कीच गुडघाटेक तमाशा देख. परंतु इतशी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा राहुल आपल्या गोलंदाजीवरती वर्चस्व गाजवताना पाहतोय. कोंडेवाडी टीमचा गोलंदाज टाटा पावर एंड करून करणारा गोलंदाज आहे राहुल. यावेळेस अंतिम षटक घेऊन आलाय. एक जबर मार देखील पडला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटक्याच्या केल्याच्या नादामध्ये पंच यावेळेस आम्हाला सांगतील स्वेर आहे चेंडू खराब आहे. एक धाव स्कोर कार्ड वरती अटेट केली जाईल. एक धाव खर्च केली जाईल गोलंदाज राहुल वरती आणि धावसंख्या धावपळकावर जाऊन पोहोचेल 49 धावा. अर्धशतक झलकवेल का हा कैलास. कारण शेवटचं षटक आहे. 49 धावा झाल्यात झेंड्यावाडी टीमच्या. यावेळेस बॉल मात्र वंडीस लॉंग ऑन रिजन मध्ये हवेमध्ये उडवलाय. यावेळेस मात्र शतरक्षक जज करता आलेला नाहीये. यावेळेस
तर शतरक्षणांना नक्कीच तिसरा धाव प्रयत्न केला होता, मध्ये तसे दोनच धाबा कंप्लीट केला जातील। तर दोन धाब्याच्या मदतीने धावसंख्या तब्बलकावरती झेंडाफडी टीमची आपण पाहू शकाल 51 धाबा। तर जोरदार एकदा टाळ्यावर जाऊ द्या, कारण बघा तुम्हाला नक्कीच मी सांगू इच्छितो कालच्या दिवसात 49 धाबा लावल्या होत्या, त्याच्यानंतर आजच्या दिवसात तुम्ही 51 धाबा तब्बलकावरती नोंदवलं, पुन्हा एकदा जोरदार टाळ्यावर जाऊ द्या। तर नक्कीच 51 धाबा तर गरज आहे 52 धाबांची पोंड्यावाडी टीमला। अफलातून फलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण तुमच्या पुढे झेंडाफडी टीमचे गोलंदाज खूप वेगवान असतील। 24 चेंडू आणि 52 धाबांची गरज आहे ती मात्र पोंड्यावाडी टीमला। तोपर्यंत ऐकूया एक चांगले शीर्षक। निलेश पाटील की जोड़ी दादाला ऑल द बेस्ट। धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच तुम्ही पाहू शकाल पहिल्या सत्रात झेंडाफडी टीम ने 24 बॉल वरती 51 धाबा तब्बलकावरती नोंदवल्यात। गरज आहे 52 धाबांची ती म्हणजे पोंड्यावाडी टीमला। तर चला पोंड्यावाडी टीमचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, कारण तुम्हाला धाबा बनवायचे आहेत 52 धाबा। धन्यवाद डीजे मास्टर। या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय आपण पोंड्यावाडी टीमची आकाश आणि राजा अशी जोडी या मैदानाच्या आतमध्ये। युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच वेळा प्रेक्षक देखील याचा आनंद लुटत आहेत, तर तुमचं देखील उमसाई क्रिकेट चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल। नक्कीच विचार देखील करतायत 52 धाबा तब्बलकावरती कुठल्या जातील का। यावेळेस गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज नरेश, यावेळेस पहिला बॉल हवेमध्ये उडवलाय वाइंडिश लॉन्ग ऑन रिजन मध्ये। यावेळेस शेवटच्या मुमेंटला बॉल अडवला जातोय, तर नक्कीच दुसरी सुद्धा धाव या मैदानावरती कंप्लीट करत असताना दोन धाबा। तर खूप चांगली सुरुवात आपल्या टीम साठी करतोय गोलंदाज नरेश। नक्कीच दोन धाबा तब्बलकावरती अटेंड केल्या जात आहेत, खूप चांगली सुरुवात। यावेळेस मात्र आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची समाप्ती। 52 धाव बनवायच्या 13.00 सरासरीने तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तो बनवायचा आहे। तो मैदानावरती तुम्हाला
नक्कीच बॅटिंग च्या लाईनने तुम्हाला बनवायचा आहे तो नक्कीच दुसरा बॉल डॉट त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा वांडीश लॉंग ऑन डिझन मध्ये बॉल बराच काल अबे मध्ये उडवलाय यावेळेस मात्र चांगला जे टिपला जातोय यावेळेस राजा जकेचा बारीचा अंत मोठा मासा गळाला सापडलाय यावेळेस पहिला आदर लागतोय पोंडेवाडी टीमला फलंदाज बाद होणार राजा ढोंगरे मालार अर पाहिजेल तेवढ्या दिन तिरक्या तुलार मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मालार चला सामना स्पीडअप करायचंय तर नक्कीच कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष नरेश शेंडेला पाहते एक चांगली समजदारी तर पहिला पिबंच षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय यावेळेस नरेशला आपण पाहू शकालो फक्त आणि फक्त दोन धावा यावेळेस कोल्हे टप्प्याचा शेंड होता तर नक्कीच लेग बाय मात्र आम्हाला दाखवतात बस गुडघ्याची वरती बॉल आहे नक्कीच निर्धाव चेंडू जी सांगता पुन्हा एकदा केली जाते 13.00 च्या सरासरीने तुम्हाला धाव संख्या धावलकावरती नोंदवायची आहे 52 धावा बनवायच्या आहेत हे देखील विसरून चालणार नाही आकाशला यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटक्या खेळण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडूजी सांगता काय गोलंदाजी करतोय गोलंदाज कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष नरेशजी शेंडे यांना पाहतोय आपण यावेळेस मात्र पुन्हा एकदा कोरिओ टेपचा चेंडू होता स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे मात्र बंदस त्या बॉल वरती तुटून पडलेत यावेळेस मात्र पंचांचा ओइल बोट वरती आणि याला लागणारा दुसरा धक्का फलंदाज मात्र यावेळेस बाद होतोय मनोहर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबलकावरती जर तुम्ही पाहिले तर झेंडेवाडी सॉरी पोंडेवाडी टीमची 6 बॉल वरती 3 धाबा खर्च केल्यात आणि त्याच्यानंतर 2 विकेट चा पतन गुड बॉलिंग मी म्हणेना नरेश शेंडे यांची यावेळेस 18 बॉल वरती तुम्हाला बनवायच्या आहेत अठ्ठेचाळीस धाबा सॉरी 49 धाबा नक्कीच 49 धाबा 18 बॉल 49 धाबा समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस स्ट्राईक एंड वरती गणेश यावेळेस गोलंदाजी वरती मार्कर गोलंदाज योगेशला पाहतोय यावेळेस फुल टॉस चेंडू चेंडूला यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये भिडकावून दिला होता तेवढंच चांगलं शतरक्षक होते त्यावेळेस मॅचच्या माध्यमातून चांगलं शतरक्षक पाहायला मिळाला हरकत नाहीये दोन धाव याच्या ठिकाणी एकच धाव मात्र मिळेल या एकच्या मदतीने धावसंख्या डबल कप वरती फक्त आणि फक्त 5 धाबा 52 सॉरी 4 धाबा नक्कीच स्ट्राईक एंड वरती आकाश एक दाडाळीचा फलंदाज आहे ज्याच्यामध्ये ताकद आहे षटकार आणि चौकार मारण्याची यावेळेस मात्र चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे नक्कीच फक्त सिंगल मिळेल
या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती तुम्हाला पाहायला मिळते या फक्त आणि फक्त पाच धावा. एक चांगली गोलंदाजी योगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना यावेळेस आपण एकदा शपा लावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू यावेळेस आपण एकदा वाइन डिश लॉंग ऑन रिझन मध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोनच धाबा दोनच्या मदतीने का होईना परंतु आपल्या टीम साठी दोन दोन धाबा देखील खूप महत्वाचे आहेत. एक एक धाबांचा संघर्ष या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र एक एक धाबा मात्र यावेळेस काढावे लागतील. नक्कीच षटकार आणि चौकार या मॅच मध्ये तुम्हाला दाखवावे लागतील पोंडेवाडी टीमच्या दोन्ही फलंदाजांना आकाश आणि गणेश. यावेळेस चेंडू पडल्यानंतर स्वेअर चेंडू खराब चेंडू नक्कीच वाईट चेंडू फेकला जातो. स्कोर कार्ड वरती अजून एकदा वाईट केली जाईल. धावसंख्या धावपळकावरती आपण तुम्ही पाहू शकाल आठ धावा बावन्न धावा बनवायच्या आहेत. नक्कीच षटक क्रमांक दुसरा यावेळेस बॅट ची एज लागते फलंदाज होणार बाद गणेश. धन्यवाद डीजे मास्टर या ठिकाणी धावसंख्या धावपळकावरती तुम्हाला अतिशय नाजूक अशी पाहायला मिळते. नक्कीच यापुढील नेक्स्ट मॅच असेल कवटेवाडी विपक्ष माऊली इलेव्हन पेडीसगाव. तर दोन्ही टीम चे कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. तर नक्कीच तुम्ही पाहू शकाल अजून एक झेल टिपला जात आहे महेशच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज होईल बॅक टू बॅक हा लागणारा दुसरा धक्का पोंडेवाडी टीमला सचिनच्या माध्यमातून. नक्कीच चार बाद झालेत पोंडेवाडी टीमचे फलंदाज यावेळेस सलामीला आलेला फलंदाज मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण आकाशला. तर एक चांगली फलंदाजी या मॅच मध्ये तुम्हाला करावी लागेल कारण बावन्न धाव बनवायचे धावसंख्या धावपळकावरती तुम्ही पाहिले तर फक्त आणि फक्त आठ धावा. यावेळेस योगेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस कव्हर पॉइंटच्या वरून बॉल खेळलाय आकाश. यावेळेस नक्कीच दोन धावा या ठिकाणी अटेंड केले जातील या दोन धाव्याच्या मदतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. तर दोन षटकाच्या अवधी धावसंख्या धावपळकावरती तुम्ही पाहू शकाल पोंडेवाडी टीमच्या चार बाद दहा धावा आणि गरज होती बावन्न धावा बनवायची. आता मात्र समीकरण आहे यावेळेस बारा बॉल आणि बेचाळीस धावांची गरज. ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी लोक हौसेन जमतन सारे न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हौसेन जमतन सारे न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी तर
धन्यवाद डीजे मास्टर या वेळेस आपण पाहतोय कैलास गोलंदाजावरती मार्कर गोलंदाज झेंडेवाडी टीमचा 12 बॉल 42 धावा बनवायच्या आहेत तर म्हणजे पोंडेवाडी टीमला या वेळेस स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल रामदास ने तुम्ही पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती 12 बॉल 22 धावा जवळपास सॉरी 42 धावा नक्कीच 21.00 च्या सरासरीने धावसंख्या दाबल कबरची तुम्हाला गाठायची आहे या वेळेस लो फुल टॉस चेंडू होता वन डिश लॉंग ऑन रिजन मध्ये हा चेंडूला फेकून दिलाय फक्त सिंगल मिळेल स्ट्राइक रोटेट करण्याचं काम देखील करतोय फलंदाज रामदास नक्कीच यावेळेस स्ट्राइक एंड वरती आकाशला पाहतोय यशाच्या मध्ये ताकद आहे षटकाराने चौकार मारण्याची या वेळेस मात्र चेंडूला लेग स्लिप मध्ये लेग बायच्या माध्यमातून देखील तुम्हाला एकच धाव मात्र पाहायला मिळेल एकच्या मदतीने धावसंख्या दाबल कबड्डी एका वहिना पर्यंत पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकांवरती 12 बॉल 42 धाव बनवायच्या होत्या दोन बॉल वरती दोन धाबा आल्यात या वेळेस मात्र बॅटची एज लागतीय फलंदाज बाद होणार या वेळेस रामदासला मात्र स्पर्धावं लागेल अजून एक धक्का कोंडेवाडी टीमला लागतोय मयूर दादानी आज विचार मोठा मांडीला एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण सामन्यात मात्र अजूनही षटकार आणि चौकार मारण्याची गरज आहे कारण तुम्हाला एके दुखे सको चोरणेवाला तर नाही आहे तुम्हाला वेळेस षटकार आणि चौकार दाखवावे लागतील कारण तुम्ही जर पाहिले तर धावसंख्या दाबल कबरती 52 धाबा बनवायच्या आहेत दाबल कबरती तुम्ही धाबा पाहता फक्त आणि फक्त 12 धाबा अजूनही 40 धाबांची गरज आहे पोंडेवाडी टीमला यावेळेस षटक क्रमांक 30 प्रगती पथ असताना पाहतो यावेळेस शॉर्ट पिचचा चेंडू होता पंचांकडे अपील केली जाते नक्कीच पंच जागेवरती ठाम नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती यावेळेस स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल रमेशला यावेळेस पुन्हा एकदा कव्हर स्लिपला हा चेंडू खेळलाय फक्त सिंगल मिळेल धावसंख्या एक ने पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 या आकड्यांवरती अजूनही 39 39 धावांची गरज तर नक्कीच या ठिकाणी तिसरं षटक चालू असताना अजून यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये फाईन लेग रिजन मध्ये हा चेंडू भिडकावून दिलाय नक्कीच एक धाव अटेंड केली जाईल षटक क्रमांक 30 संपलाय तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबल कबरती तुम्हाला पाहायला मिळते फक्त आणि फक्त पोंडेवाडी टीमची 18 बॉल वरती 15 धाबा बनवल्यात गरज आहे अजूनही यावेळेस 6 बॉल वरती 37 धाबांची गरज 6 बॉल आणि 37 धाबा तर नक्कीच या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत पाषाणे माजी उपसरपंच नागेश दिघे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं तर त्यांचं देखील ओमसाई कडके चषक 2021 मध्ये मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल तर नक्कीच 6 बॉल 37 धाबा बनवायचे तुम्हाला गोलंदाजीवरती मार्कर सहयोग गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाज तैयार बंचांच्या डाव्या बाजूने धनाजी 6 बॉल 37 धाबा तुम्हाला 6 बॉल वरती 6 षटकार लाभावेच लागतील नशिबाचा एखादा व्हाईट बॉल पडला आणि तुम्ही जर 6 बॉल वरती 6 छक्के लावले तर नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्ही दबदबा निर्माण कराल आपल्या स्वतःच्या फलंदाजीवरती 6 बॉल 37 धाबा यावेळेस स्ट्राइक एंड वरती रमेश यावेळेस पहिलाच बॉल मिड विकेटच्या साईडला फेकून दिलाय तर नक्कीच एकच मिळेल एकच्या मदतीने धावसंख्या दाबल कबरती तुम्ही पाहू शकाल 16 धाबा गरज आहे 5 बॉल 36 धाबांची यावर स्ट्राइक एंडला जो सलामीला आलेला फलंदाज आकाश त्याच्या बॅटमधून अजूनही चौकार षटकार मला पाहायला मिळाला नाहीये ती अपेक्षा होती
या वेळेस मात्र चेंडूला वन डिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला फेकून दिलाय, तर नक्कीच एक चांगला झेल टिपला जातोय. अजून मोहरा गमावा लागेल. आकाश होणार पाच. यापुढे सामना असेल नेक्स्ट मॅच. आजच्या दिवसातला शेवटचा सामना, सी ग्रुपमधला शेवटचा सामना, कवटेवाडी विपक्ष माऊली इलेव्हन बेडीसगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन टासाडी आहे. आणि विनंती करेन ग्रामपंचायत पाषाणे या अतिथील माजी सरपंच नागेश दावत दिघे याच्या शुभास या ठिकाणी नाणेबेगीचा कौल केला जाईल. तर विनंती असेल आपण जायचं कॅमेरा मॅन आपण फिरवायचं यावेळेस इकडं, कारण टॉस साठी मात्र यावेळेस ग्रामपंचायत पाषाणे अतिथील माजी सरपंच नागेश दादा दिघे याच्या शोभा या ठिकाणी नाणेफेक केली जाईल शेवटच्या सामन्याची. यावेळेस कॉल दिला या कवटेवाडी संघाने, कॉल तर दिला होता. त्यावेळेस टॉस जिंकलाय कवटेवाडी संघ, प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय माऊली इलेव्हन बेडीसगाव टीमला. तर विनंती असेल दोन्ही टीमला, माऊली इलेव्हन बेडीसगाव आणि कवटेवाडी टीमला, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला येऊन थांबायचंय. यावेळेस पुढे येऊन क्रॉस केल्याचा प्रयत्न, एक चांगला जेल टीपला जातोय. अजून एक मोहरा गमावा लागलाय कोंडेवाडी टीमला. धाबा यावेळेस बनवायचा होता 52 धाबा, तर नक्कीच यावेळेस महेश दोडीची चुकी करतोय आणि येतोय षटकार. परंतु षटकारचा फायदा काही होत नाहीये, तर नक्कीच झेंडेवाडी टीमने आपल्या स्वतःच्या फलंदाजीवरती आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती दबदबा निर्माण केलाय आणि दुसरा फेरी दाखल झालाय. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. तर चला झेंडेवाडी टीम आपण लगेच यायचंय